ధనధాన్యదే మనస महाराष्ट्राचं नगदी पीक मानलं जातं, पण सध्या या नगदी पिकाचं खूप मोठं नुकसान करणारी भुमणी कीड ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी समस्या आहे. अनेक प्रकारची पिकं, फळं, भाजीपाला यांना बाधित करणाऱ्या भुमणी किडीला राष्ट्रीय कीड असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच भुमणी किडीचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. ज्यावेळेस अवर्षण परिस्थिती निर्माण होते, पाण्याचा पिकांना ताण बसतो आहे आणि हलक्या जमिनीमध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. ह्या हंगामामध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव ऊस असेल इतरही काही पिकांवर आढळून येतो आहे, परंतु ऊसावर आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येतो आहे. ही जी कीड आहे ही बहुभक्षी अशी कीड आहे. ही साधारणपणे कडुनिंब असेल, बोर असेल, ह्या वेगवेगळ्या 56 प्रकारच्या वनस्पतीवर ही कीड उपजीविका करते. त्याचप्रमाणे पिकांवर जर बघितलं, ऊस आहे, हरभरा आहे, काही कडधान्याची पिकं आहेत, भाजीपाला पिकं आहेत, तेलवर्गीय पिकं आहेत, सोयाबीनसारखे अशा वेगवेगळ्या पिकांवर ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो आहे. ह्या किडीच्या प्रादुर्भावामुळं ऊसासारख्या पिकामध्ये 40% उगवणीमध्ये घट येते. म्हणजे 40% जे आपण नवीन लागवड करतो हिचा जर प्रादुर्भाव झाला ह्या किडीचा तर 40% रोपांचं नुकसान करते. त्याचप्रमाणे जर प्रादुर्भाव झाला तर 15 ते 20 टनापर्यंत हेक्टरी उत्पन्नामध्ये ह्या किडीमुळे घट येते आहे. भुमणी किडीचा नाश करण्यासाठी मुळात या किडीची लागण कशी होते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ह्या किडीच्या वेगवेगळ्या अशा अवस्था आहेत. सुरुवातीला जर बघितलं अंडी अवस्था आहे, अळी अवस्था आहे, कोश आहे आणि त्याच्यानंतर भुंगिरी अवस्था आहे. अशा 4 वेगवेगळ्या जरी अवस्था असल्या तर अळी अवस्था हीच सर्वात जास्त नुकसानकारक आहे. किंबहुना एकमेव अळी अवस्था ह्या हीच फक्त आपल्या पिकांचं नुकसान करते आहे. अळी अवस्थेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या 3 प्रकारच्या अवस्था आहेत. अळी अवस्थेमध्ये पहिली अवस्था ही 25 ते 30 दिवसाची असते, दुसरी अवस्था 30 ते 45 दिवसाची असते आणि सगळ्यात महत्त्वाची जी नुकसानकारक अवस्था आहे ही जी तिसरी अवस्था आहे. ही जी अवस्था आहे ती 150 ते 210 दिवसापर्यंत आपल्या पिकावर आढळून येते आहे आणि ह्याच अवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने आपल्या पिकाचं नुकसान होत आहे. एकंदरीत ह्या किडीचा जर जीवनक्रम बघितला तर 1 वर्षामध्ये 1 जीवनक्रम पूर्ण होत आहे. हे जरी असलं तरी ह्या किडीमुळं खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचं नुकसान होत आहे. ह्या आळी अवस्थेमध्ये जर बघितलं तर आपल्या शेतामध्ये ह्या किडीचा जो प्रसार होतो आहे तो मुळातच साधारणपणे सेंद्रिय खतं जे आपण टाकतो आहे, आपले कुजलेले जे शेणखत असेल किंवा इतर जे खतं आहेत त्या खताच्या माध्यमातून अंडी आणि आळीचा प्रसार आपल्या शेतामध्ये होत आहे. तिसरी जी अवस्था आहे या आळीची, कोश अवस्था आहे. कोश अवस्था ही 20 ते 40 दिवसांची असते आणि साधारणपणे तांबड्या स्वरूपाचा त्या कोशाचा कलर असतो आणि 20 ते 40 दिवसामध्ये त्याचा कोश पूर्ण होतो. आणि चौथी जी अवस्था आहे ती भुंगेरी अवस्था आहे, का जे भुंगेरेच अंडे घातल्यानंतर ह्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. हे भुंगेरे हे विटकरी काळपट कलरचे असतात. हे भुंगेरेची जर अवस्था जर बघितली आपण तर 4 ते 5 महिने हे भुंगेरे जमिनीमध्ये काही न खाता सुप्त अवस्थेमध्ये पडून राहतात. आणि ज्यावेळेस पावसाचं वातावरण निर्माण होतं, ढगाळ वातावरण निर्माण होतं, त्यावेळेस हे भुंगेरे जून आणि जुलै महिन्यामध्ये अंडे घालतात. आणि अंडे घातल्यानंतर साधारणपणे संध्याकाळी ज्यावेळेस पावसाळी वातावरण असतं सगळेच्या सगळे भुंगेरे मातीतून बाहेर पडतायत. आणि बाहेर पडल्यानंतर आपल्या पिकाच्या आसपास जे काही झाडं आहेत, कडुनिंबाचे झाडं असतील, बाभळीचे झाडं असतील, त्याच्यावरचे
पानं ते कुरतडून खातात. साधारणपणे चंद्राकृती आकाराचे पानं कुरतडलेले आपल्याला आढळून येतात. मादी भुंगेरे हे पूर्ण त्यांचा जीवनक्रम पूर्ण करतात, पण नर भुंगेरे ज्यावेळेस त्यांचं मिलन होतं त्याच्यानंतर ते मरून जात आहेत. मादी भुंगेऱ्यांचा जो कालावधी आहे तो 93 दिवसापासून ते 109 दिवसापर्यंत असतो. ह्या स्वरूपाचा त्यांचा कालावधी असतो आहे. आणि मग आपल्या ह्या पिकावरील ह्या किडीचं जर नियंत्रण करायचं असेल, आपलं पीक जर ह्या किडीपासून कीडमुक्त जर ठेवायचं असेल, तर भुंगेऱ्यांचं नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 0.3 मिली इमिडॅक क्लोप्रिड 17.8 SL 0.3 मिली प्रति लिटर पाणी ह्याप्रमाणे जर आपण त्या झाडांवर जर फवारणी जर केली तर आपण ह्या भुंगेऱ्यांचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. स्वर प्रवाह प्रसारण दर शनिवार सायंकाळी 6:30 वाजता. किडीची लागण वेळीच लक्षात आली की तिचं नियंत्रण करणं सोपं जातं, पण त्यासाठी कोणती कीटकनाशकं वापरावीत आणि पिकांचं नियोजन कसं असावं याची माहिती शेतकऱ्यांना असायला हवी. तर ही कीड काय करते, ज्यावेळेस या किडीचे भुंगेरे अंडे घालतात त्यावेळेस पहिल्यांदा अंड्यातून ज्यावेळेस आळी बाहेर पडते प्रथम अवस्थेमधील, तर ती तंतुमय मुळावर उपजीविका करते. मातीतले सेंद्रिय पदार्थ असतील त्याच्यावर उपजीविका करते, मातीवर उपजीविका करते, आणि त्याच्यानंतर ती ज्या जशी मोठी होईल त्याप्रमाणे मुख्य मुळावर पिकांच्या मुख्य मुळांवरती हल्ला चढवते. आणि मग ती मुख्य मुळं खाल्ल्यानंतर काय होतं का, आपल्या त्या पिकांमध्ये अन्नद्रव्य शोषून घेण्याची, पाणी शोषून घेण्याची जी प्रक्रिया पूर्णतः मंदावते किंबहुना जर प्रादुर्भाव जास्त झाला तर थांबतेसुद्धा. आणि मग याच्यामुळं काय होतं का, आपलं पीक जे आहे ते कोमेजलेले दिसत आहेत, कधी कधी ते पिवळे पडलेले असतात, आणि नंतर तर 20 ते 25 दिवसांमध्ये ते वाळून वाळलेले असतात. म्हणून ही जे लक्षणं आहेत ह्या स्वरूपाची जर लक्षणं जर आपल्याला निदर्शनास आली तर आपण वेळेस उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या क्षेत्रामध्ये ह्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या ऊसावर किंवा त्याच्यानंतर खोडवा ठेवू नये. कारण जर आता ह्या सीजनला जर आपल्याला त्या खोड्या त्या पिकामध्ये जर आपल्याला ह्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आणि जर तोच जर खोडाव आपण जर परत कंटिन्यू जर केला तर ह्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. म्हणून ह्या क्षेत्रामध्ये जिथं या हुमणीने प्रादुर्भाव केलेला आहे ह्या क्षेत्रामध्ये परत आपण खोडा ठेवू नये. तर त्याची हार्वेस्टिंग झाल्यानंतर, ऊसाची तोडणी झाल्यानंतर खोलगट नांगरट करून, रोटाव्हेटरच्या साहाय्याने खोलगट नांगरट करून आपले जे तणबिन आहेत शेत आपलं पूर्णतः स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पिकाची फेरपालट खूप महत्त्वाची आहे. ह्या किडीचा जीवनक्रम जर आपल्याला बंद करायचा असेल, तिचा प्रादुर्भाव भविष्यकाळा जर टाळायचा असेल तर पिकांची फेरपालट खूप महत्त्वाची आहे. तर ऊसानंतर जर आपण सूर्यफुलासारखं जर पीक घेतलं किंवा जिथे शक्य आहे तिथं जर भात जर पीक घेतलं तर ह्या अळीचा आपण जीवनक्रम तोडू शकतो. सेंद्रिय आणि रासायनिक अशा दोन्ही पद्धतींनी हुमणी किडीचं नियंत्रण करता येऊ शकतं, मात्र या दोन्ही पद्धती वापरताना काय काळजी घ्यावी हे जाणून घ्यायला हवं. त्याच्यानंतर जर दुसरी जी कीड नियंत्रणाची पद्धत आहे ती जैविक कीड नियंत्रण ही पद्धत आहे. आणि ह्या जैविक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर मेटारायझियम अॅनिसोपली त्याच हे जे जैविक कीटनाशक आहे ह्या जैविक आणि त्याच बिव्हेरिया बेसिना आणि मेटारायझियम ह्या दोन्ही जैविक कीटनाशकांपैकी कुठलंही जैविक कीटनाशक 1 लिटरला 5 ग्रॅम ह्या पद्धतीनं जर आपण त्यांची जर मात्रा घेतली आणि जर आपण आपल्या पिकाला जर दिलं ते मुळांना जर दिलं तर ह्या किडीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होऊ शकतो. तिसरी जी कीड नियंत्रणाची पद्धत आहे ती रासायनिक कीड नियंत्रणाची पद्धत आहे. आणि ह्या रासायनिक कीड नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ऊसाची लागवड करतो त्या लागवडीच्याच वेळेस जर आपण ऊसाचे टिपरं असतील किंवा जे लागवड करतो ते जे ऊसाची भाग हे असेल तो जर आपण त्याची जर बीज प्रक्रिया केली, साधारणपणे 1 लिटर पाण्यासाठी 0.3 मिली इमिडॅक क्रोपिड हे जर 10 मिनटं जर आपण ते ऊसाचे कांडे जर त्याच्यामध्ये आपण जर बुडून ठेवले, त्याचप्रमाणे
थायोमेथोक्झाम हे एका लिटरला 0.4 ग्रॅम ह्या कुठल्याही कीटनाशकाची जर आपण समजा एका लिटर 10 मिनिटासाठी जर हे आपले उसाचे जे कांडे त्याचे जर बुडून ठेवले तर आपल्याला पुढे जे येणारे ह्या किडीचा प्रादुर्भाव आपण तो टाळू शकतो. उसावरील हुमणी किडीचे भुंगेरे वेळीच ओळखता आले आणि योग्य प्रकारे त्यांचं नियंत्रण केलं गेलं तर उसाचं नुकसान टळेल आणि हे नगदी पीक शेतकऱ्याबरोबरच देशालाही समृद्ध करेल. आता तुमच्या आरोग्य समस्या आहेत, फक्त एक फोन कॉल दूर. ॲलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी मधील निष्णात डॉक्टर्स करून घ्या तुमच्या आजारांविषयीच्या शंकांचं निरसन. जाणून घ्या नवीन उपलब्ध चिकित्सा आणि तंत्रज्ञानाबद्दल जे करील तुमचं आयुष्य सुखकर. हॅलो डॉक्टर, थेट प्रसारण शुक्रवार शनिवार आणि रविवार रात्री 8 वाजता, पुन्हा प्रसारण सोमवार मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 वाजता. पाहायला विसरू नका, फक्त सह्याद्री वाहिनीवर. कपाशीचं पीक हे महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या पिकांपैकी एक पीक आहे. म्हणूनच राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कापूस सुधार प्रकल्प राबवला जातो आहे. या प्रकल्पाद्वारे कपाशीवर येणाऱ्या गुलाबी बोंडअळीचं योग्य नियंत्रण करून कपाशीची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. बरेचदा कपाशीवर येणाऱ्या बोंडअळीवर केल्या जाणाऱ्या उपायांमुळे निसर्ग चक्र धोक्यात येतं आणि अनेक सूक्ष्मजीवांचा नाश होतो. तसं होऊ नये म्हणून मुळात बोंडअळीचा जीवनक्रम समजून घेणं आणि तिच्या चारही अवस्थांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. या गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आपल्याला एकात्मिक पद्धतीनं या अळीचं नियंत्रण केलं तरच आपल्याला या अळीवर विजय मिळवता येतो. त्यामुळं आज आपण या गुलाबी बोंडअळीचा संपूर्ण जीवनक्रम आणि त्या किडीची जी काही येण्याची जी काही कारणं आहेत आणि व्यवस्थापन, त्याच्यामध्ये सर्वप्रथम ही अळी जी काही आहे या अळीच्या 4 अवस्था, अंडी, अळी, कोश आणि प्रौढावस्था असते. मादी पतंग, नर आणि मादी पतंगाचं मिलन झाल्याच्यानंतर मादी पतंग जे काही फुलं आहेत, पाते आहेत, या पात्यांवर जवळपास 200 ते 400 अंडी, 1-2, 1-2 असं वेगवेगळ्या ठिकाणी पात्यांवर फुलांवर दिली जातात. या अंड्यातून जवळपास 4 ते 5 दिवसांमध्ये अळी बाहेर पडते. अळी बाहेर पडल्याच्यानंतर लगेचच ती जे काही बोंडा आहेत, कपाशीची जे काही फुलं आहेत, त्या फुलाच्या आतमध्ये जाते. फुलाच्या आतमध्ये गेल्याच्यानंतर आतमध्ये जी काही परागकण आहे ती परागकण खाते आणि जी काही पाकळ्या असतात फुलाच्या, त्या फुलाच्या पाकळ्या आपल्या लाळेच्या साह्यानं आतमधून बंद करते आणि अशा प्रकारे जे काही बंद फुलं आहेत त्या बंद फुलांना आपण डोमकाळे असे म्हणतो. तर अशा जे काही डोमकाळ्या आहेत, ह्या डोमकाळ्या गोळा करून नष्ट करणे हा अतिशय महत्त्वाचा पर्याय सद्यपरिस्थितीमध्ये आहे. त्यानंतर जी काही बोंडं असतात, जी काही वाढ होणारी बोंडं, या बोंडाच्या जवळ अंडी घातली असेल तर अंड्यातून आळी बाहेर पडते आणि सरळ ती आतमध्ये जाते. आणि बोंडामध्ये एकदा आत गेल्याच्यानंतर जे काही छिद्र आहे ते छिद्र ती बुजून टाकते तिच्या विष्ठेच्या साह्यानं किंवा जे काही बारीक जे काही कण असतात त्यांच्या साह्यानं. आणि एकदा बोंडाच्या आतमध्ये किंवा फुलाच्या आतमध्ये आळी गेली की त्यावर रासायनिक कीटकनाशकांचा जो काही परिणाम आहे तो परिणाम काही होत नाही आणि त्यामुळं आपल्याला जे काही इतर व्यवस्थापनाचे पर्याय आहेत त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. अळीची 4 अवस्थेमध्ये वाढ होते. पहिली अवस्था आणि दुसरी अवस्था ही रंगाने पांढरी असते. त्यानंतर तिसरी आणि चौथी अवस्था जी काही आहे गुलाबी बोंडअळीची ती रंगाने गुलाबी असते. अशा प्रकारे अळीच्या 4 अवस्था पूर्ण झाल्याच्यानंतर कोशावस्थेमध्ये जाते. कोशावस्था एकतर बोंडाच्या आतमध्ये होते किंवा कोशावस्था एकतर बोंडाच्या बाहेर अर्थातच जमिनीमध्ये पालापाचोळ्यामध्ये होते. त्याचप्रकारे या जे काही कोश आहेत या कोशामधून पतंग बाहेर पडतात आणि या पतंग अर्थातच पतंग बाहेर पडल्याच्यानंतर जवळपास नर आणि मादी पतंगाचं मिलन होऊन पुन्हा ते अंडी घालतात. अशा प्रकारे एका वर्षामध्ये या अळीच्या जवळपास 6 ते
जवळपास चार ते सहा म्हणजे पिढ्या तयार होतात. तर अशा प्रकारे या जीवनक्रम माहिती असण्यामागचं कारण असं की या अळीचीच जी काही अवस्था आहे ती आपल्याला नियंत्रित करायची नसून त्यासोबतच आपल्याला अंडी अवस्था, कोश अवस्था आणि प्रौढ या चारही अवस्था आपल्याला नियंत्रित केल्या तरच आपल्याला या अळीवर अर्थातच गुलाबी बोंडळीवर आपल्याला विजय मिळता येईल. कीटकनाशकांचा वापर करण्याबरोबरच पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी पिकांची रचना आणि त्यात फेरपालट करणं आवश्यक आहे. त्यासोबतच आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी खोडवा घेतात. खोडवा अर्थातच कपाशीचा जो काही हंगाम झाल्यानंतरसुद्धा कपाशीला पाणी देतात आणि नंतर त्या कपाशीपासून एक किंवा दोन उत्पादन जे काही येतात ते घेतात आणि त्यामुळं हा खोडवा पद्धत किंवा फरदड ज्याला म्हणतो आपण ती फरदड घेणे हे सुद्धा या बोंडअळी येण्यामागचं अनेक कारणांपैकी एक कारण आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी ही फरदड किंवा खोडवा पद्धत जी काही आहे ते घेणं बंद करणं गरजेचं आहे. पंजाब हरियाणामध्ये सुद्धा कपाशी घेतात परंतु जवळपास नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कपाशी काढून ते लगेच तिकडे गहू हे महत्त्वाचं जे काही रब्बी पीक आहे ते रब्बी पीक घेतलं जातं. त्यामुळं पंजाब हरियाणा या राज्यामध्ये या बोंडअळीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये नाही. त्यामुळं आपल्याकडे सुद्धा हे फरदड पद्धत किंवा जी काही खोडवा पद्धत बंद करून आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या कपाशीची शेवटची वेचणी काढल्याच्या नंतर ही कपाशी काढून टाकणं आणि त्या कपाशीची विल्हेवाट लावणं, त्याचं सेंद्रिय खत तयार करणं किंवा जे काही इंधन बनवण्यासाठी वेगवेगळ्या जे काही कंपन्या असतात MIDC त्यांना देणं हे गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपाशीची शेवटची वेचणी झाली की त्यामध्ये आपल्याला जे काही शेळ्या मेंढ्या आहेत किंवा जी काही गुरंढोरं आहेत आपल्याकडे ती सोडून द्यायची, जेणेकरून ज्या काही गुरंढोरं आहेत त्या कपाशीवर जे काही बोंडा आहेत, फुलं आहेत, पाते आहेत त्यावर उपजीविका करतात आणि त्या गुलाबी बोंडअळीचं बऱ्यापैकी नियंत्रण त्याच ठिकाणी शेतामध्ये होतं. तर हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर शेवटची कपाशीची वेचणी झाल्याच्या नंतर पराठी काढून त्या पराठीची विल्हेवाट लावणं अर्थातच त्याचा बंदोबस्त लावणं हे सुद्धा गरजेचं आहे. शेतामध्ये जो काही पालापाचोळा राहतो ज्यामध्ये या अळीच्या सुप्त अवस्थात असू शकतात हा पालापाचोळा जो काही आहे तो नष्ट करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यासोबतच चालू हंगामामध्ये अर्थातच कपाशीची पेरणी करताना त्यासोबत सापळा पिकं जी काही आहेत ती सापळा पिकं लावणं गरजेचं आहे. सापळा पिकांमध्ये मका असेल, चवळी असेल, झेंडू असेल, ही जी काही पिकं आहेत ही पिकं लावली तर तिथं मित्रकिडींची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते. मका जी काय आहे, मक्याची जो काही तुरा असतो किंवा जो काही फुलोरा असतो त्याकडे ह्या मित्रकिडी आकर्षित होतात आणि ह्या मित्रकिडी पुन्हा जे काही गुलाबी बोंडअळीचे जे काही पतंग आहेत किंवा जी काही अंडी आहेत जी काही अळी आहेत त्या अळीवर उपजीविका करतात. त्यामुळं हे सापळा पिकं लावणं तेवढंच गरजेचं आहे. त्यासोबतच जे काही कामगंध सापळे आहेत, कामगंध सापळ्यांचा वापर खूप गरजेचा आहे. कामगंध सापळ्यामध्ये एक छोटीशी गोळी असते ज्या गोळीमध्ये जे काही नर पतंग असतात ते नर पतंग आकर्षित होतात. त्या गोळीचा मादीसारखा गंध येतो आणि नर पतंगांना वाटतं की इथं मादी आहे आणि त्या सापळ्याकडे आकर्षित होतात आणि त्या सापळ्यामध्ये ते अडकून लगेच त्यांचं नियंत्रण आपल्याला करता येतं. हा कामगंध सापळा लावत असतानासुद्धा एक जवळपास 6 ते 7 फुटाची काडी घ्यायची आहे आणि त्याला तो कामगंध सापळा लावायचा आहे. जेणेकरून काय होईल, त्या कपाशीची जशी जशी उंची वाढेल तसं तसं तो कामगंध सापळा आपल्याला वरवर वाढवता येईल, वरवर त्याची उंची वाढवता येईल. कपाशीच्या उंचीपासून जवळपास 1 ते 1.5 फुटावर हा कामगंध सापळा असणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीनं आपण या कामगंध सापळ्याचा वापर केला तर आपल्याला या नर पतंगाचं नियंत्रण करता येईल आणि नर पतंगाचं नियंत्रण आपण केलं तर नर आणि मादी पतंगाचं मिलन होणार नाही आणि एका मादी पतंगापासून जवळपास 400 अळ्या तयार होतात. अर्थातच एक मादी पतंग 400 अंडी घालतो आणि 400 अळ्याचं नियंत्रण होतं. त्यामुळं आपल्याला एक जे काही पुढच्या पिढ्या आहेत किंवा पुढे लाखो जे काही अळ्या तयार होणार आहेत त्या होणार नाहीत आणि हा कामगंध सापळा हा कमी खर्चाचा आहे. दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे प्रकाश सापळा. शास्त्रोक्त पद्धतीनं या प्रकाश सापळ्याचा शेतकऱ्यांनी वापर केला तर आपल्याला या जे काही नर मादी पतंग आहेत फक्त गुलाबी बोंडाळीचीच नव्हे तर जी काही ठिपक्याची बोंडाळी असेल किंवा हिरवी बोंडाळी असेल या बोंडाळ्यांचेसुद्धा जे काही नर मादी पतंग किंवा पाणी खाणाऱ्या ज्या काही अळ्या आहेत स्पोडोप्टेरासारख्या याचेसुद्धा नर मादी पतंग या लाईट सापळ्याकडे अर्थातच प्रकाश सापळ्याकडे आकर्षित होतात आणि त्यामध्ये पडून मरतात. तर फक्त
प्रश्न असा आहे की रात्री 10 नंतर यामध्ये काही मित्रकिडीसुद्धा आकर्षित होतात, म्हणून रात्री जवळपास 7 ते 10 या टाईममध्ये या वेळेमध्ये हा प्रकाश सापळा शेतकऱ्यांनी लावला तर कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला या किडीचंसुद्धा नियंत्रण करता येऊ शकतं. NCIPM नवी दिल्ली यांनी विकसित केलेला जो काही प्रकाश सापळा आहे तो लावला तर त्यामध्ये मित्रकिडींना बाहेर जाण्यासाठी एक वेगळा मार्ग केलेला आहे, म्हणून या प्रकाश सापळ्याचासुद्धा शेतकरी बांधवांनी कपाशीमध्येच नव्हे तर जवळपास सर्वच पिकांमध्ये केला तर त्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा होईल आणि कीटकनाशकांचे जे काही दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम आपल्याला टाळता येईल. बॉल बॅलन्स करून मी खूप प्राउड फील करतो. तो विचारतो प्रश्न दिवस भर ऐका रे आणी रूम गली गली सेम सेम प्रसारण शनिवार आणि रविवार सायंकाळी 6 वाजता. कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय आणि रासायनिक अशा दोन्ही पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो, पण त्यात मित्र कीटक वाचवणं आणि शत्रु कीटक नष्ट करणं यावर लक्ष दिलं पाहिजे. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जैविक नियंत्रण. जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाटॉयडिया बॅक्टेरिया नावाचा हा छोटासा मित्र कीटक जो गुलाबी बोंडाळीच्या अंड्यांमध्ये अंडी घालतो याचा वापर करणं गरजेचं आहे. ट्रायकोकार्ड्स जवळपास 1.5 लाख अंडी प्रति हेक्टरी हे शेतामध्ये लावली तर आपल्याला या पतंग जे काही अंडी आहेत गुलाबी बोंडाळीचे या अंडी अवस्थेमध्येच या अळीचं आपल्याला नियंत्रण करता येईल. त्याचबरोबर निंबोळी अर्क हा सुद्धा रामबाण उपाय आहे. 10,000 PPM निंबोळी अर्क 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून किंवा 5% निंबोळी अर्काच्या फवारण्या आपण शेतामध्ये दिल्यात दर जवळपास 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं किंवा एखादी कीटकनाशकाची फवारणी देऊन त्यानंतर निंबोळी अर्काची फवारणी दिली तर या निंबोळी अर्कामुळं जे काही बोंड अळ्या आहेत त्याचे जे काही पतंग आहेत ते पतंग अंडी घालण्यासाठी येत नाहीत, कडुवासामुळे येत नाहीत, आली तर कडुवासामुळे ते त्यावर अंडी घालत नाहीत आणि अंडी घातली तर त्यामध्ये जे काही अळ्या तयार होतात त्या अळ्या त्यावर उपजीविका केली तर त्यांच्यामध्ये नपुंसकता तयार होते, त्यांच्यामध्ये जे काही अपंगत्व तयार होते, म्हणून ह्या निंबोळी अर्काचा वापर सर्व शेतकरी बांधवांनी कपाशीमध्ये सोबतच सर्व पिकांमध्ये करणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच ह्या ज्या काही पद्धती आहेत आणि जे काही डोमकळ्या आहेत, डोमकळ्या सध्या परिस्थितीमध्ये डोमकळ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये उपलब्ध आहेत. ह्या डोमकळ्या म्हणजे न उमललेल्या कळ्या, खाली गळालेले जे काही कळ्या आहेत, पाते आहेत, फुलं आहेत किंवा बोंड आहेत ते गोळा करून खड्ड्यामध्ये गाडून नष्ट करणे हे तेवढंच गरजेचं आहे. कारण एका वेळेस आपण ज्या काही डोमकळ्या गोळा करून नष्ट केल्यात तर त्यापासून जे काही हजारो आळ्या आपण नष्ट करू शकतो आणि त्या हजारो आळ्यांपासून पुढे होणारे लाखो आळ्या किंवा त्यांची पुढची जी काही पिढी आहे ती आपण नष्ट करू शकतो, म्हणून ह्या डोमकळ्या खाली गळालेले पाते हे गोळा करून नष्ट करणे हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करताना जे काही पॉवर पंप आहे पॉवर पंपासाठी जी काही मात्रा होती ती मात्रा आपल्याला 3 पट करणं गरजेचं आहे. कारण या जे काही साधा पंप असेल साध्या पंपासाठी आपल्याला जी काही मात्रा आहे प्रोफेनोफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा थायरोडिकार्ब 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आणि पॉवर पंप असेल तर ही मात्रा आपल्याला 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फक्त रासायनिक कीटकनाशकांचाच वापर न करता कपाशीच्या लागवडीपासून तर कपाशीच्या काढणीपर्यंत प्रत्येक वेळेस आपण काळजी घेतली आणि प्रत्येक बाबींचा आपण वापर केला, ज्या काही मशागतीय पद्धती आहेत, ज्या काही जैविक पद्धती आहेत, भौतिक पद्धती आहेत, यांत्रिक पद्धती आहेत, या सर्व पद्धतींचा वापर करून आपण या शेवटी रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला आणि एकात्मिक पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टींचा वापर तंतोतंत पद्धतीनं केला तर नक्कीच आपल्याला या हंगामामध्ये आणि पुढच्या हंगामामध्ये सुद्धा आपल्याला या गुलाबी बोंडाळीपासून सुटका मिळवता येईल आणि जे काही कपाशीचं मागच्या वर्षी जे काही उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घटलं होतं ते यावर्षी आपल्याला नुकसान टाळता येईल. कपाशीवर येणाऱ्या गुलाबी बोंडाळीची लागण वेळीच ओळखता आली आणि एकात्मिक कीड नियंत्रण पद्धत वापरून ती रोखता आली तर काळ्या जमिनीतून येणाऱ्या कपाशीच्या पांढऱ्या सोन्याला चांगला भाव लाभेल.